झी 24 तास एक पाऊल पुढे। नाही खायला अन्न नाही अशा व्यक्तीला आम्ही समाजात परमेश्वर मानावं मानलं पाहिजे आणि त्याची निरंतर सेवा करत राहिलं पाहिजे। आणि ज्या दिवशी त्या व्यक्तीला रोटी कपडा मकान मिळेल त्या दिवशी आमचं स्वप्न पूर्ण झालं, आमचं कार्य पूर्ण झालं असं आम्ही समजू। म्हणून मला आठवतं की आमच्यात एक चांगली कविता होती, वही मनुष्य आहे की जो मनुष्य के लिए मरे, यही पशु प्रवृत्ती की आप आप ही चरे, वही मनुष्य आहे की जो मनुष्य के लिए मरे। मी ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विद्यार्थी परिषदेत काम करत होतो मी किती त्यागी। भाऊराव देवरसांच्या मृत्यूपूर्वी एक 1.5-2 महिने मी त्यांना भेटायला गेलो होतो, ते नागपूरच्या कार्यालयात एका तख्त बसावर उन्हाळ्यात झोपले होते। अटलजी त्यांना गुरु मानायचे, एवढा मोठा माणूस। मी म्हटलं भाऊरावजी आप कैसे है, या कूलर नाही कुछ नाही, धूप इतनी बड़ी है, आपका स्वास्थ्य ठीक नाही आहे। ते काय म्हणाले मला माहिती आहे, ते म्हणले नितीन मेरी चिंता मत कर, देश की चिंता कर। भाऊराव आणि बाळासाहेब देवरसांनी आपली सगळी जमीन, तिथे काम करणारे जे शेतमजूर होते त्यांच्याकडे त्यांना वाटून टाकले, आपली प्रॉपर्टी संघाला देऊन टाकली, घर अशा याच्याकरता देऊन टाकलं हॉस्टेलकरता। हे आदर्श त्यागाचे मी बघितले आहेत आणि मला बिलकुल संकोच नाही, त्या संघापासून विद्यार्थ्यांना प्रेरणा घेऊन मी काम करतो आहे। सध्या देशभर रॉबर्ट वडेरा आणि DLF यांच्या संबंधाबद्दल वादळ उठलेलं आहे, याच्यावर भारतीय जनता पक्षाची ठाम भूमिका काय आहे, ती कधी समोर येणार आहे? पूर्ण ठाम भूमिका आहे, त्यांच्यावर जे आरोप झाले याची चौकशी करावी, काँग्रेसने केली पाहिजे। आणि मला तर असं स्पष्टपणे वाटतं की काँग्रेसने जर चौकशी करून सत्य लोकांसमोर आणलं तर जो गैरसमज आहे तो लोकांच्या मनाला दूर होईल। काँग्रेसचे नेते चौकशीला का घाबरतात? दिल्लीत आणखीन एक पक्ष स्थापन झाला तो म्हणजे केजरीवाल यांचा, भारतीय जनता पक्षाची टीम बी असं त्यांचं वर्णन केलं गेलं आहे। एकदा तुमचे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे आणि केजरीवालांचे नेमके संबंध काय आहेत ते सांगा। काय संबंध, मी त्यांना भेटलोय पण नाही कधी आणि मला त्यांच्या पक्षाबद्दल मला काही म्हणायचं नाही। लोकशाही आहे, प्रत्येकाला पक्ष स्थापण्याचा अधिकार आहे। मी एक पक्ष चालवत असताना किती त्रास होतो याचा अनुभव घेतो आहे, त्यांना असे स्थापित त्यांनाही पण दाल आट्याचे भाव माहीत होऊन जातील। उद्या जर त्यांचा पक्ष दिल्लीच्या निवडणुकीत उतरला तर तुमची भूमिका काय असेल त्याविषयी? काय नाही हो, कोणी उद्या तुम्ही लढा त्यांनी लढा, लोकशाहीत कोणी लढू शकतं, फक्त तो माणूस लुनॅटिक नसावा, पागल नसावा, दिवाळखोर नसावा अशा अटी आहेत। ज्याला ज्याला लढायचं आहे त्यांनी लढावं, ज्याला ज्याला उभा राहा त्यांनी उभावं, ज्याला पक्ष काढत आधी हिंदुस्थान 1000 पक्ष आहेत, लोकशाहणे आहेत, त्यांना ज्याला निवडून द्या त्यांनी निवडून देतात। ज्या अण्णा हजारे आणि रामदेव बाबांनी पक्षात बाजूला राहायचं काढायचं नाही ठरवलं, याचं कारण पक्ष काढल्यामुळे अनेक अडचणी आहेत, त्यांना नवीन नवीन उत्साही आहे, त्यांना अनुभव घेऊ द्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।